नाही, एकतर मी कुठेही बोललो नाही की माझ्यावर लाठीचार्ज झाला, पण जे कुठे शेतकऱ्याची मुलं स्पर्धा परीक्षा देणारी मुलं आमच्याबरोबर होते ते अधिवेशनाकडे येत असताना आम्हाला अडवण्यात आलं आणि त्यांच्यावर लाठीचार्ज झाला, त्यांचे कपडे फाडले, माझे रोहित आबा यांचे सुद्धा कपडे तिथं ओढाओढीमध्ये फाटले, त्यामुळे मी कुठेही बोललो नाही की माझ्यावर लाठीचार्ज झाला. पण जेव्हा एखाद्या कार्यकर्त्यावर लाठीचार्ज होतो जो हक्कासाठी लढतो, तर मग त्या नेत्यावर सुद्धा लाठीचार्ज झाला असं आपल्याला बोलावं लागतं. कारण त्यांच्या तरी कार्यकर्त्यात आणि नेत्यामध्ये कुठेही फरक नसतो, आम्ही सुद्धा कार्यकर्तेच आहोत. सत्ताधाऱ्यांचं असं म्हणणं आहे रोहित पवारांचा हा एक प्रकारचा स्टंट होता, संघर्ष यात्रा पुन्हा फसली गेली होती आणि त्यासाठी केलेला स्टंट होता असं कोण म्हणलं? माझं एक आहे, हे बघा, एक तर ज्याचं नाव तुम्ही घेतलं त्याला एवढं तुम्ही महत्व का देता, त्याचा जरा अभ्यास करा व्यक्तिगत जीवनाचा. काय काय पराक्रम करणारे हे व्यक्ती आहेत हे कुठेतरी आपल्या सर्वांना कळेल. त्यामुळे त्याच्या दिलेल्या प्रतिक्रियेवर मी काय उत्तर देणार नाही, फक्त एक टीका होणारच. पण माझं असं मत आहे की रस्त्यावर उतरून सामान्य लोकांसाठी लढणं हे जर तुम्हाला स्टंट वाटत असेल, तर मग कदाचित सामान्य लोक हे तुम्हाला काही वाटत नाहीत, युवा तुम्हाला काही वाटत नाहीत, तो तुमचा विषय. आम्ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी, महाराष्ट्र धर्मासाठी, युवांसाठी आणि इथं असणाऱ्या सामान्य लोकांसाठी लढत राहू. आणि रस्त्यावर उतरायचं झालं, एखादी काठी मार खायची झाली, तरी आम्ही तयार आहोत, जेलमध्ये जायला सुद्धा तयार आहोत. विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी त्यांनी उतरला होता, त्याचमधील काही पीएचडी धारक विद्यार्थी आहेत, त्यांच्या अजूनचा प्रश्न काल विलंबशील होता. अजित पवार यांचं उत्तर होतं की असे काय दिवे लावतात हे पीएचडी धारक विद्यार्थी. अजित दादांकडनं जे युवांबद्दलचं उत्तर आलं, एक तर आश्चर्यजनक आहे आणि त्याचा निषेध मी करतो. ही जी मुलं आहेत ते गरिबाची मुलं आहेत, त्यांना स्वतः परवडत नाही म्हणून ते सरकारकडे येतात आणि सरकारकडे आल्यानंतर सरकारने त्यांना संधी देणं, आर्थिक मदत करणं हे सरकारची जबाबदारी आहे. पीएचडी म्हणून काहीच होत नाही असं बोलणं हे योग्य नाही. त्यामुळे एवढ्या मोठ्या नेत्यांकडनं अशा पद्धतीने युवांच्या क्षमतेवर जर प्रश्न चिन्ह हे केलं असेल, निर्माण केलं असेल, तर हे योग्य नाही, त्याचा निषेध करतो. युवांना संधी देण्याची जबाबदारी ही सरकारची आहे, ते पीएचडी वाले असू, स्पर्धा परीक्षेवाले असू, नाही तर प्रायव्हेट कंपनीची इन्व्हेस्टमेंट आपल्या राज्यात जास्त आणू, तिथे काम करणारे इंजिनियर असू. सर, लोकसभेला शिवसेनेचे खासदार हे कमळ चिन्हावरती निवडणूक लढवतील अशी चर्चा सुरू आहे. कोण? शिंदे गटातले खासदार अशी चर्चा सुरू आहे. फक्त शिंदे गटातलेच नाही तर अजितदादा मित्रमंडळाचे पण जे काही नेते आहेत त्यांना सुद्धा भाजपवरच लढावं लागणार आहे, हे तुम्ही नोट करून घ्या. ते सीट जास्त मागतील आणि एक लेवल असं येईल भाजप त्यांना म्हणेल एवढ्यावर लढा, नाही तर बाकीच्या गोष्टी आमच्याकडे आहेत, आम्ही तुम्हाला बघून घेऊ. त्यांना काहीही पर्याय राहणार नाही, भाजप जे बोलेल ते त्यांना ऐकावंच लागेल. आणि भाजपची आजपर्यंतची जी काही रणनीती आहे, मित्रपक्षाला संपवणं तसंच लोकनेत्यांना संपवणं, हे भाजपने सातत्याने केलेलं आहे. हिवाळी अधिवेशन छत्रपती सुरतला गेले होते म्हणून आम्ही सुरत पाहायला गेलो असं वक्तव्य आहे ते भरतचंद गोगोल यांनी उलट साक्ष देताना केलेलं आहे. आज शिवप्रेमी संघटनांकडून नाराजी व्यक्त केली जाते, कशा प्रकारे वक्तव्य? चुकीचंच वक्तव्य आहे ना. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने लढणारे मावळे आहोत. शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार हा आपल्या सर्वांच्या ध्यानामध्ये मनामध्ये आहे, पण त्या पद्धतीने तुम्ही वागलं तर पाहिजे. तुम्ही कशासाठी गेला, तुम्ही गद्दारी का केली आणि याच्यामुळे तुम्ही जर तिथं सुरतला का गेला, तर छत्रपती शिवाजी महाराज गेले होते आणि शिवाजी महाराज तिथं जाऊन सामान्य लोकांना लुटलं नव्हतं. जे लोक सामान्य लोकांना लुटत होते त्यांनाच छत्रपती शिवाजी महाराजांनी लुटलं होतं. तुम्ही आज काय केलं की ज्या लोकांनी तुम्हाला एका दृष्टिकोनातून निवडून दिलं, बाळासाहेब ठाकरेंकडे बघून निवडून दिलं, उद्धव ठाकरे साहेबांकडे बघून निवडून गेलं आणि त्यानंतर एकदा निवडून आल्यानंतर तुम्ही भूमिका बदलताय, मग सामान्य लोकांनाच कदाचित विचाराने तुम्ही लुटलं असंच बोलावं लागेल ना. त्यामुळे आम्ही या प्रतिक्रियेचा निषेध करतो. दादा, आज हिवाळी अधिवेशनाचा तुमचा त्यांच्या निवडीमध्ये आता थेट सरकारचा हस्तक्षेप असणार आहे असं विधेयक काल राज्यसभेत मंजूर झालेलं आहे, विरोधकांनी सभात्याग केला, त्यावरती कशा प्रकारे या निवडीकडे पाहता? आपण हुकुमशाहीकडे चाललेलो आहोत. केंद्रामध्ये आपण हुकुमशाहीकडे जात असताना महाराष्ट्रातले अनेक नेते जे भाजपच्या विचाराचे आहेत, नाही तर भाजपचे नेते आहेत, ते सुद्धा महाराष्ट्राला हुकुमशाहीकडे नेण्याचा प्रयत्न ते करत आहेत. एवढंच मी या ठिकाणी सांगेन. सदावर्तींच्या बँकेवर आरबीआयने जे आहे ते एक तर उदय सामंत साहेबांना राम शिंदे दिशाभूल करत आहेत. राम शिंदे सांगत आहे की तिथं नीरव मोदीची जमीन आहे.
नीरव मोदीची जमीन राम शिंदे आमदार असतानाच त्या नीरव मोदीली विकत घेतली. मग राम शिंदे सारखं सारखं नीरव मोदीचं नाव जर घेत असतील तर कदाचित काही हिशोब नीरव मोदीकडनं राम शिंदेला द्यायचा राहिला असेल. कारण ते आमदार असताना जर जमीन तिथे घेतली असेल त्यांचा आर्थिक व्यवहार झाला असं कुठेतरी आपल्याला बोलावं लागेल. मी आणि आम्ही सर्वांनी आणि एमआयडीसीली मिळून जी जमीन ही फायनल केलेली आहे त्याच्यामध्ये नीरव मोदीची जमीन नाहीये. सर्वे झालाय तर उगाच तुम्ही असे काहीतरी मुद्दे काढून दीड वर्ष एमआयडीसी प्रलंबित ठेवली तिथं आतापर्यंत प्रोजेक्ट आले असते आणि युवांना आतापर्यंत संधी मिळाली असती. पण राम शिंदेला राजकारण सोडून दुसरं काय जमत नाही त्यांना साधं गुराळं कसं उभं करायचं हे जर माहीत नसेल तर एमआयडीसीचा प्रश्न त्यांच्याकडनं मार्गी लागेल असं मला वाटत नाही. ठीक आहे, त्यांच्याबद्दल काही लोक पुढच्या काही दिवसांमध्ये बोलतील, ते जे बोलतील ते फक्त तुम्ही कव्हर करा. बँकेबद्दल जे आहे ते सरकार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.